या आंदोलनाला आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे आणि 8 तारखेला महाराष्ट्रात कडकडीत बंद आणि विविध ठिकाणी धरणे आंदोलन असं स्वरूप राहणार आहे. आणि हा कार्यक्रम आता उद्यापासून आम्ही सुरू करतो. उद्या परवा 2 दिवस महाराष्ट्रातील शेतकरी या कायद्याविरुद्ध नक्की रस्त्यावर उतरतील आणि या कायद्याला विरोध करतील. असे आव्हाने मी शेतकऱ्यांना करतो आहे.